गुड मॉर्निंग, मी मुश्ताक खान. नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. हे आहे आपलं मॉर्निंग बुलेटिन सलाम महाराष्ट्र. आणि आज आपल्या बरोबर आहे संगीतकार निलेश मोहरीर. कळत न कळत कुलवधू सारख्या गाजलेल्या मालिकांना त्यानं संगीत दिलंय, त्याचबरोबर छडी लागे छमछम यंदा कर्तव्य आहे आणि यासारख्या अनेक चित्रपटांना संगीत देऊन त्यानं चित्रपट क्षेत्रातही आपला ठसा उमटवलाय. अतिशय गोड चाली बांधणारा संगीतकार की ज्या गुणगुणाव्याशा वाटतात अशी निलेशचं असं वर्णन करता येईल. निलेश, तुझं आयबीएल लोकमतमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. नक्कीच निलेश, तुझ्या चित्रपटांविषयी आपण बोलूया, तुझ्या संगीताविषयी बोलूया, मालिकांविषयी बोलूया आपण. पण त्यापूर्वी मला असं वाटतं की आपण गाण्याने सुरुवात करूया कार्यक्रमाची. जरूर, सकाळची वेळ आहे, विठ्ठलाच्या एका छान अभंगानी सुरुवात करतो. हे माझ्या पहिल्या अल्बममधलं गाणं आहे, संत जनाबाईंची रचना आहे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊलं टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे. नाम तारक हे थोर, नाम तारिले अपार. हो, नाम तारिले अपार. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे. या सगळ्या संतांच्या ज्या रचना आहेत त्या फारच सुंदर अशा रचना आहेत. तू खूप छान गायलेल्यास निलेश. सगळ्यात महत्वाचं आम्हाला हे जाणून घ्यायचंय, तू एम कॉम केलेलं आहेस म्हणजे कॉमर्सचं बॅकग्राऊंड, आणि त्यानंतर संगीताकडे म्हणजे वाणिज्य ते संगीत असा कसा प्रवास झाला? पण वाणिज्य शाखेचा अभ्यास केल्यामुळे संगीतातला कॉमर्सचा तिथे उपयोग करता येतो. नाही पण असं नाही, पहिल्यापासून मला शाळेपासून म्युझिकची आवड होती. मी शाळेमध्ये असताना आय वॉज इन्व्हॉल्व्ड इन माय स्कूल क्वायर ग्रुप आणि मी रेग्युलरली प्रार्थना गायला जायचो शाळेत. जी प्रार्थना असते शाळेतली त्यांचा आमचा एक ग्रुप होता आणि तेव्हापासून एक गाण्याची आणि हार्मोनियम वाजवण्याची किंवा कीबोर्ड वाजवण्याची आवड होती. तेव्हा अर्थात संगीत दिग्दर्शन म्हणजे काय वगैरे असं काही कळत नव्हतं. ते नंतर कळायला लागलं किंवा आपण ते करू शकतो हे नंतर लक्षात आलं. त्यामुळे आवड पण शाळेपासून होती म्युझिकची आणि ती पुढे डेव्हलप करायची ठरवली. कोणाकोणाकडे या दरम्यानच्या काळामध्ये? लहानपणापासून शाळेत जेवढं शिकवलं जात होतं म्युझिक तेवढंच मी शिकलो आणि कॅसेट्स आणि वेगवेगळे म्युझिक प्रकार ऐकायची खूप आवड होती. तर त्या ऐकण्यातून लहानपणी शिकत गेलो बऱ्याच गोष्टी आणि मोठं झाल्यावर मग आफ्टर माय कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीचा एक कोर्स आहे, म्युझिक डायरेक्शनचा डिप्लोमा मुंबई युनिव्हर्सिटीतून केला जातो आणि तिथे अनिल मोहिले, संगीतकार अनिल मोहिले यांच्या गायडन्स खाली मला ट्रेनिंग घेता आलं. त्यानंतर संगीतकार अच्युत ठाकूर यांच्याकडे मी फोक आणि लाईट म्युझिकचे धडे घेतले आणि त्याचबरोबर माझं शास्त्रीय संगीताचं शिक्षण पार्ल्यात मनोहर जोशी, किराणा घराण्याचे गायक आहेत मनोहर जोशी, यांच्याकडे चालू होतं. त्यामुळे असा एक प्लस मी साऊंड इंजिनिअरिंग करून घेतलं, साऊंड रेकॉर्डिंग, म्हणजे जे स्टुडिओत आज आपल्याला, कारण का ना म्युझिकचा सिनारिओ इतका बदललाय. पूर्वी जसं असायचं की संगीतकार म्हटल्यावर आपल्याला एक हार्मोनियम घेऊन बसलेला माणूस दिसायचा आणि तो सगळं हार्मोनियमवर सांगत असायचा आणि सगळ्यांना कंडक्ट करत असायचा. पण आता टेक्नॉलॉजीमुळे इतका सिनॅरिओ बदललाय म्युझिकचा की नाऊ यू हॅव टू नो कम्प्युटर्स. तुम्हाला तुमचं म्युझिक प्रोग्राम करता आलं पाहिजे, अरेंज करता आलं पाहिजे आणि रेकॉर्ड करता आलं पाहिजे, मिक्स करता आलं पाहिजे, गाणं तुमचं गाता आलं पाहिजे, सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजे. आणि प्लस प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी सौंदर्य वेगळं, तुमचं विशेष काहीतरी दिसेल असं पण तुमचं ऍप्टिट्यूड पाहिजे. तर ते सगळं मला शिकता आलं लकीली. आय वॉज फॉर्च्युनेट टू लर्न एव्हरीथिंग. आणि तू म्हणालास तू त्या डिप्लोमाचं नाव सांगितलं की इन म्युझिक डिरेक्शन आणि कंपोजिशन, या निमित्ताने मला हे सांगावं असं वाटतं आयबीएन लोकमतच्या दर्शकांना की हा आशियातलं हे पहिले जिथे मुंबई युनिव्हर्सिटी आहे की जिथे हे शिकवल्या जातं आणि हा डिप्लोमा, म्हणजे मी 2001 मध्ये हा डिप्लोमा केला होता आणि तेव्हा तरी, आता मला माहित नाही पण तेव्हा तरी तिथे आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की मुंबई युनिव्हर्सिटी इज द ओनली प्लेस जिथे म्युझिक डिरेक्शनचा बकायदा कोर्स असा आहे आणि जो अजून एशियामध्ये कुठल्याही युनिव्हर्सिटीने अडॉप्ट केलेला नाही. आणि निलेश, तू हे सगळं शिक्षण घेतलंस म्युझिकमधलं,
आणि तुझं जे प्रोफेशनल जे म्हणतो म्हणजे प्रोफेशनल करिअरला सुरुवात कधीपासून? प्रोफेशनल करिअरला सुरुवात 2004 मधून झाली. कृणाल म्युझिकवर माझा अमृताची गोडी नावाचा पहिला अल्बम रिलीज झाला, त्यात मला संत रचना करायला मिळालं आणि डिव्होशनल म्युझिक पासून सुरुवात झाली. म्हणजे असं काही मी इंटेन्शनली केलं नव्हतं, पण मला असं वाटतं की संगीतकार म्हणून तुम्हाला सर्व यू हॅव टू बी वर्सेटाईल, म्हणजे देअर इज नो वे आउट. तुम्हाला सर्व प्रकारच्या म्युझिकला सामोरं जावं लागतं आणि तितक्याच कन्व्हिन्सिंगली तुम्हाला ते प्रेझेंट करावं लागतं, ॲज इफ त्या म्युझिकचा तुम्ही वर्षानुवर्ष अभ्यास केला आहे अशा पद्धतीने ते तुम्हाला प्रेझेंट करावं लागतं. तर मला सुरुवातीच्या काळात 2004 पासून माझे अनेक अल्बम्स येत गेले आणि दे वर ऑल डिव्होशनल म्युझिक बेस्ड अल्बम्स, त्यामुळे देवाचे आशीर्वाद खूप मिळाले. तसं अगदी नक्कीच. आणि मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की विंदानुभूती, विंदांच्या कवितांवर पहिल्यांदा अल्बम काढण्याचा मान याला मिळालेला, निलेशला मिळालेला आहे, त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे सध्या खूप गाजतंय, सारे कळत नकळतच घडते, ते सुद्धा आपल्याला निलेशकडून ऐकायचं आहे. पण इथे घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त आयबीएन लोकमत.